उंडेगाव ह्या गावामध्ये डीआरडीचा सर्वे झाला नाही, त्यामुळे दलित समाजाला शासनाच्या कुठल्या योजनेचा लाभ मिळाला नाही. काय अडचण आहे? अडचण आम्हाला डीआरडी खालीन नाव देईना, तर पुन्हा आम्हाला घरकुल येईना. तर पर घरकुलासाठी सरपंचाला भेटल्या का तुम्ही? सरपंच म्हणतात निवडून येतो, म्हणतात बाई आम्हाला निवडून द्या, तुम्हाला घरकुल देतो. आणि निवडून आले की कच घरी बसतात. मग आम्ही करावं का? एवढा पावसाळा जातात, अशा हे झालं लाकडं लावून ते झोपडे घालू घालू आम्ही तयार आहेत. काय अडचण आहे? काय आम्हाला किती वर्षापासून घर नाही, दार नाही. सरपंचाला भेटतो जाऊन, सरपंच म्हणतात वरूनच नाही आला, आम्ही काय करणार. ज्याच्याकडे शेती आहे त्याला नका बाबा तुम्ही डीआरडी मध्ये नाव देऊ, पण ज्याच्याकडे शेती नाही अशा माणसाला तर तुम्ही डीआरडी मध्ये नाव द्यायला हरकतच नाही ना. शेती आहे पुन्हा घर नाही बसायला. ऍक्च्युली खरोखर बघून नंतरच घरकुलं द्यायला पाहिजेत ना. इथं घरकुलच जवळपास आज 15 वर्ष झाले या गावामध्ये घरकुलच आले नाही. मला असे वाटते 150 दलित समाजाला घरकुल योजनेचा व इतर शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा, तेथे डीआरडीचा पुनर्सर्वे व्हावा. मी उंडेगावातून राधिका चिंचोलीकर, हिंगोली जिल्ह्यातून, महाराष्ट्र राज्यातून, इंडिया अनहर्डसाठी.